नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डिप्लोमाचं डायरेक्ट सेकंड इयरचं से रजिस्ट्रेशन कसं करायचं ठीक आहे त्यासाठी तुम्हाला डी टी ईच्या साईटवरती जायचं आहे डी टी सर्च करा गुगलवरती डी टी सर्च केल्यानंतर या ठिकाणी डी टीचे होम म्हणजे मेन साईट आहे त्याच्यावरती क्लिक करा यानंतर बघा ॲडमिशनची टॅब आहे तिथे डिप्लोमा आफ्टर ट्वेल्थवरती क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा दोन हजार चोवीस या लिंकवरती क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे इथं पण ऑप्शन आहे आणि या ठिकाणी पण आहे कोणत्याही एका ऑप्शनवरती क्लिक केलं तरी चालतं या ठिकाणी स्टुडंटचं फुल नेम टाकायचं आहे स्टुडंटचा ईमेल आय डी मोबाईल नंबर स्टेट त्याच्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो ज्या जिल्ह्यातून तुम्ही आहात ते टाकायचं आहे त्यानंतर तो पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्ड कसा तयार करायचा आहे तर एक कॅपिटल लेटर बाकीचे स्मॉल लेटर ॲट द रेट किंवा स्पेशल सिम्बॉल प्लस त्याच्यामध्ये नंबर पाहिजे है ना जसं की नाव असेल तुमचं समजा प्रवीण आहे तर प्रवीण ॲट द रेट वन टू थ्री असं तुम्ही टाकू शकता पी कॅपिटल वगैरे हो है ना आ, तर असं तुम्हाला टोटल डिटेल भरायचे आहे या ठिकाणी मी भरतोय डिटेल सगळी सगळी माहिती भरल्यानंतर रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे यानंतर तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आय डी जनरेट झालेला दिसेल ठीक आहे तर आय डी जनरेट झालेला आहे हा डी एच डीवाला ओके तर हा आय डी काय करायचा आहे आपल्याला लक्षात ठेवायचा तुम्हाला टेक्स्ट मेसेज पण आलेला असेल याचा आणि तुम्ही जो पासवर्ड त्या ठिकाणी रजिस्टर्ड केला होता तो पासवर्ड ठेवायचा आहे त्यानंतर रजिस्टर्ड कॅन्डिडेटवरती क्लिक करून तुमचा आय डी टाकायचा इथे आणि पासवर्ड पण टाकून द्यायचं आहे ठीक आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चर टाकायचं आहे सिक्स प्लस नाईन फिफ्टीन लॉग इनवरती क्लिक करा यानंतर तुम्हा तुम्हाला इथे मोड सिलेक्ट करायचं आहे फिजिकल स्क्रुटिनी पाहिजे की ई स्क्रुटिन ई स्क्रुटिनी म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईनच व्हेरीफाय करायचं असेल तर ई स्क्रुटिनी करा फिजिकल करायचं असेल तर फिजिकलवरती क्लिक करा ठीक आहे त्यानंतर सेव्ह मोडवरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला एफ सी जी आहे कोणत्या जिल्ह्यातली करायची आहे सपोज बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा आहे ना एफ सी सेंटर बुलढाणा जिल्ह्यामध्ये तीन आ, चार एफ सी सेंटर आहे त्यातला आपण सिलेक्ट करूया आणि स्लॉट जो आहे तो कधीचा बुक करायचा सपोज उद्याचा करायचा आहे उद्याचा कोणता तर अकरा ते बारा ठीक आहे आणि सेलेक्ट स्लॉट यावरती क्लिक करा म्हणजे आता तुमचा स्लॉट जो आहे तो बुक झालेला आहे या ठिकाणी ठीक आहे तर उद्या तुम्ही काय करायचं आहे सकाळी आता अकरा वाजता या सेंटरवरती जायचं आहे ठीक आहे आता नंतर जायचं आहे तुम्हाला टाईप्स ऑफ कॅन्डिडेटर या ठिकाणी दोन ऑप्शन येतात तुम्हाला की तुमची बारावी झालेली आहे की आय टी आय झालेली आहे हा ना तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण काय करणार आहे ट्वेल्थचा विद्यार्थी असेल तर ट्वेल्थ सिलेक्ट करेल अदरवाईज ग्रुप टू असेल म्हणजेच आयटीआयचा विद्यार्थी असेल तर आयटीआय सिलेक्ट करायचं आहे तर हा विद्यार्थी आयटीआयचा आहे ठीक आहे तर याचं बघा आय टी आय ट्रेड कशात झालेला आहे तर याच्यामध्ये पाच टाईप पडलेले तुम्हाला मार्कशीट दाखवतो म्हणजे त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येईल आता या ठिकाणी बघा आय टी आयचे पाच ऑप्शन आहेत पाच ऑप्शनपैकी एक सिलेक्ट करायचं आहे तुमची मार्कशीट आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल स्टुडंटची मार्कशीट आहे या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे सी टी एस आहे ना सी टी एस आणि किती वर्षाचा आहे तो तर दोन वर्षाचा आहे म्हणून या ठिकाणी आपण सिलेक्ट काय करणार टेन प्लस टू इयर आणि सी टी एस म्हणून हे सिलेक्ट केलेलं आहे आपण लक्षात तर तुमच्या मार्कशीटवरती इथं वरच्या साईडला इथे लिहिलेलं राहतं आणि जे बारावीचे विद्यार्थी असतील त्यांना तर डायरेक्टली बोर्ड वगैरे विचारलं जाईल ते बोर्ड टाकायचं आहे त्यांनी ठीक आहे ओके okay, चला पुढे बघा टाईप ए बी सी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जनरली सर्व मुलं हे टाईप एमध्येच येतात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे ते विद्यार्थी येतात आपल्या टाईप एमध्ये है ना आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं फिजिक्स केमिस्ट्री मैथमेटिक्स हे सगळे जे विषय दिलेले आहेत या ठिकाणी है ना कु कुठून पास केलेलं पाहिजे महाराष्ट्रातील शाळेमधून किंवा कॉलेजमधून है ना त्यानंतर सेवन प्रोसीड करा <coughs> सेवन प्रोसिड केल्यानंतर इथे बघा सेलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास टेन्थ प्लस टू इयर सी टी सी म्हणजे आय टी आय कुठून झालेलं आहे ते आपल्याला चेक करायचं आहे त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल तुमची टी सी किंवा तुम्हाला माहितीच असेल आय टी आय कुठून पास झालेले आहेत या स्टुडंटचं आय टी आय झालेलं मुंबईसह बर बघून या जिल्ह्याचं नाव टाकलेलं आहे आपण त्याच्यानंतर पुढे बघा कॅटेगरी डिटेल लिहायची आहे आपल्याला त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणती आहे रिझर्व्ह कॅटेगरी आहे की ओपन कॅटेगरी जर तो जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असेल कोणती कास्ट नसेल त्याची रिझर्व तर आपण जनरलवरती सिलेक्ट करायचं आहे जनरलमध्ये पण तुम्हाला विचारेल की ईडब्ल्यू एस आहे का कर। तुमच्याकडे असेल तर एस करायचं नाही आता हा रिझर्व्ह कॅटेगरीचा स्टुडंट आहे त्यामुळे वरती आपण क्लिक करणार आहे आता हा स्टुडंट एस सी कॅटेगरीचा आहे तर एस सीमध्ये पण सब आ, कशाचं आहे तर बघायचं आपलं सब डिव्हिजनल ऑफिसर एस डीओचं हो आणि हे जे आहे आता याच्यामध्ये बघा का कोणती कास्ट आहे याची तर कास्ट सिलेक्ट करा तुमची या स्टुडंटची बुद्धिस्ट थर्टी सेवन आहे तुमच्या कॅटेगरीवरती लिहिलेलं असतं ते कास्ट सर्टिफिकेटवरती फिजिकल चॅलेंज म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी आहे का तुमच्यामध्ये असेल तर यस करा अदरवाईज नो करा डिफेन्समध्ये कोणी no असेल तर यस करायचं अदरवाईज नो करायचं बाय डिफॉल्ट ठीक आहे त्यानंतर तुमच्याकडे नॅशनॅलिटी आहे का स्कूल लिव्हिंग आहे पासपोर्ट आहे की बर्थ सर्टिफिकेट आहे नॅशनॅलिटी प्रूफ म्हणून तर तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आता या या स्टुडंटला नॅशनॅलिटीची गरज नाही कारण या तिकड या ठिकाणी बघा नॅशनॅलिटी काय लिहिली आहे तर इंडियन इंडियन जर तुमच्या लिव्हिंगवरती लिहिलेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली लिव्हिंग सिलेक्ट करू शकता अदरवाईज तुम्ही नॅशनॅलिटी काढलेली असेल तर चालेलच ठीक आहे तर या ठिकाणी आपण काय करूया सेकंड ऑप्शन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्याच्यावरती नॅशनॅलिटी मेन्शन आहे इंडियन म्हणून त्यामुळे आपण ते, ते सिलेक्ट करूया त्यानंतर सेव्हन वरती क्लिक करायचं आहे आपल्याला सेव्हन प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल या ठिकाणी आपल्याला भरायची आहे ठीक आहे या ठिकाणी आय टी आय कोर्स त्या स्टुडंटचा कोर्स कोणता होता तो टाकायचा आहे आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा ट्रेड टाकायचा आहे या ठिकाणी स्टुडंटचा फिटर होता म्हणून फिटर टाकलं आपण त्यानंतर पासिंग इयर जे आहे ते किती होतं तुमचं ते टाकायचं आहे या ठिकाणी याचं आहे दोन हजार एकोणवीसमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा त्याचा रोल नंबर जो आहे तो वरती असतो इथे लिहिलेला मार्कशीटवरती त्यानंतर मार्क्स ऑप्टेन टाकताना आय टी आयचे काय करायचं आहे तुम्हाला तर लास्ट इयर किंवा लास्ट टू सेमिस्टर आता या ठिकाणी बघा दोन वर्षाचा जो आहे म्हणजे किती टोटल चार सेमिस्टर आहेत तर या ठिकाणी मार्क्स कोणते टाकायचे आहेत लास्टचे दोन सेमिस्टर म्हणजे कोणतं थर्ड सेमिस्टर थ्री आणि सेमिस्टर फोर ठीक आहे तर, तर सेमिस्टर फोर आणि सेमिस्टर थ्री याचं टोटल काढा किती होते बघा चारशे एकोणसाठ आणि चारशे चौऱ्याऐंशी टोटल होतात त्याचे नऊशे सत्तावीस आउट ऑफ किती सायदून बारा तेराशे है ना तर ते मार्क टाकायचे आहेत फायनल इयरचे नऊशे त्रेचाळीस आऊट ऑफ किती तेराशे ठीक आहे ऑटोमॅटिक याचं पर्सेंटेज जे आहे ते येईल बरेच मुलं काय करतात टोटल टाकतात सत्तावीसशेपैकी अठराशे पंचावन्न तर हे चुकतं कोणतं टाकावं लागतं आपल्याला तर लास्ट इयर जर इयर पॅटर्न असेल तर शेवटच्या वर्षाचं किंवा लास्ट टू सेमिस्टर म्हणजे जर सेमिस्टर पॅटर्न असेल तर सेमिस्टरचं टाकायचं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आता हे झालं आय टी आयशी रिलेटेड आता आपण बघणार आहे एस एस सीशी रिलेटेड ठीक आहे तर एस एस सीचा रोल नंबर टाकायचा आहे पासिंग इयर आणि बाकीचे मार्क ऍड करायचे आहेत आपल्याला ठीक आहे ते टाकून घेऊया आपण आता या ठिकाणी पहिल्याच सगळ्यात अगोदर काय करायचं आपलं बोर्ड सिलेक्ट करून घ्या कोणता आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं त्याचं नाव त्यानंतर सीट नंबर सीट नंबर टाकायचा या ठिकाणी बघा हे दिलेला आहे ए छत्तीस एकोणऐंशी पंचेचाळीस ठीक आहे त्यानंतर पासिंग इयर बघा कधीच आहे या ठिकाणी इयर असतो मार्च दोन हजार पंधरा तर तुमचं जे असेल इयर ते टाकायचं आहे तुम्ही तिथं पंधरा एस एस सीचे मार्क बघा या ठिकाणी दहावीच्या मॅथेमॅटिक्सचे मार्क किती आहेत त्रेसष्ट शंभरपैकी म्हणून या ठिकाणी काय करायचं त्रेसष्ट आऊट ऑफ शंभर ठीक आहे शंबर शंबर। त्यानंतर सायन्सचे बाग आहेत दहावी सायन्स कोणता सायन्स असतो तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असतो तो, तो सोशल सायन्स नाही ठीक आहे किती आहेत फिफ्टी थ्री मार्क्स या ठिकाणी फिफ्टी थ्री टाका आउट ऑफ हंड्रेड त्यानंतर एस एस सी इंग्लिश इंग्लिशचे मार्क बाबा किती आहे तिथे फोर्टी फोर 44 100, ले ले या ठिकाणी फोर्टी फोर आउट ऑफ हंड्रेड ठीक आहे अशा प्रकारे दहावीचे मार्क टाकलेले आहेत आपण यानंतर काय करायचं आहे आपल्याला सेवन प्रोसीड करायचं आहे सेवन प्रोसीड केल्यानंतर बघा पर्सनल डिटेल आपल्याला या ठिकाणी फील करायची आहे ठीक आहे तर तो कुठे राहतो वगैरे वगैरे सगळं काही या ठिकाणी मेंशन करायचं आहे ठीक आहे तर हे इन्फॉर्मेशन भरून घ्या मदर्स नेम डेट ऑफ बर्थ मेल आहे फिमेल आहे इन्कमची रेंज ठीक आहे या ठिकाणी आपण पूर्ण इन्फॉर्मेशन भरायची आहे स्टुडंटची बघा आईचं आई नाव डेट ऑफ बर्थ त्यानंतर इन्कमची रेंज रिलीजन म अमा, मदर टंग है ना मायनॉरिटी असेल तर येस करा नसेल तर नो त्यानंतर ॲड्रेस लिहायचा आहे तुमच्या गाव है ना आणि सेवन प्रोसीड करायचं आहे शेवटी ठीक आहे सेव्हन प्रोसीड केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा फोटो जो आहे तो फोटो अपलोड करायचा आहे ठीक आहे तो फोटो अपलोड करताना तुमचा फोटो आणि त्याच्या खाली तुमची साईन यायला पाहिजे ठीक आहे व्यवस्थित क्रॉप करून घ्या ठीक आहे क्रॉप केल्यानंतर सेव्हवरती क्लिक करा त्यानंतर सेवन प्रोसीड सेवन प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला जेवढे काही डॉक्युमेंट रिक्वायर्ड आहेत ते तुम्हाला या ठिकाणी समोर येऊन जातील ठीक आहे तर हे डॉक्युमेंट एक एक करत तुम्हाला काय करायचे अपलोड करायचे आहेत सगळ्या त्या अगोदर आहे टेनची मार्कशीट टेनची मार्कशीट आपण अपलोड करूया प्रत्येक वेळेस क्रॉप करून घ्यायचं आहे व्यवस्थित क्रॉप करून घ्या नंतर सेव्हवरती क्लिक करा ओके त्यानंतर बघा इथे तुम्हाला समोर व्ह्यूचं ऑप्शन येईल मध्ये एकदा चेक करून घ्यायचं की आपलं डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड झालेलं आहे की नाही व्हिचं ऑप्शन जर आलेलं नसेल तर तुमचं डॉक्युमेंट अपलोड झालेलं नाही असं समजायचं ठीक आहे त्यानंतर आपल्याला करायचे आय टी आयची मार्कशीट अपलोड आय टी आयच्या मार्कशीटवरती क्लिक केलं आपण अपलोडचं ऑप्शन आलं अपलोड झालेली आहे ठीक आहे व्हीववरती बघा आता या ठिकाणी ऑप्शन कशामुळे आलेलं नाही कारण पी डी एफ होती पी डी एफला आपल्याला क्रॉप करायची गरज नाही पडत त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच एल सी त्यालाच म्हणतो आपण लिव्हिंग सर्टिफिकेट ते पण अपलोड करायचं आहे इमेज असल्यामुळे आपल्याला इथे क्रॉप करावं लागत आहे जर तुमच्याकडे पी डी एफ असेल पी डी एफ ही त्या साईजमध्ये तर डायरेक्टली तुमची अपलोड होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इंडिकेटिंग नॅशनॅलिटी परत स्कूल लिव्हिंग अपलोड करायची कशामुळे कारण आपण नॅशनॅलिटीचं प्रूफ म्हणून काय केलेलं आहे तर स्कूल लिव्हिंग व्यवस्थित क्रॉप करून <coughs> अपलोड करत आहे आपण अपलोड केल्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेटला आपण क्रॉप करून घ्या आणि अपलोड करा ठीक <coughs> आहे थी? तर अशा प्रकारे सगळे डॉक्युमेंट आपण काय केले आहेत या ठिकाणी अपलोड केलेले आहेत त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला पे करावं लागतील तीनशे रुपये तर तीनशे रुपये पे करण्यासाठी तुम्हाला पे नाववरती क्लिक करायचं पे नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खूप सारे ऑप्शन मिळतील या ठिकाणी यू पी आय क्यू आरवरती क्लिक करा या ठिकाणी तुमचा युपीआय आय डी असेल तर मोबाईल नंबर ॲट द रेट वाय बी एल आहे ना जे काय असेल ते तुमचं त्या ठिकाणी करा किंवा तुम्हाला जर क्यू आर कोड पाहिजे असेल तर शो क्यू आर कोडवरती क्लिक करा कंटिन्यू अँड पेमध्ये तुम्हाला डायरेक्टली क्यू आर कोड येऊन जाईल ठीक आहे तर हे पण ऑप्शन आहे त्याला स्कॅन करून तुम्ही पे करू शकता आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर यू पी आय आय डी टाकायचं आहे तर या ठिकाणी आय डी टाकून मी पेमेंट कम्प्लीट करतो तुम्ही पण पेमेंट कंप्लीट करून घ्या तर तुमचं पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर बघा तुमच्यासमोर डायरेक्टली प्रिंटचं ऑप्शन येईल याचे प्रिंट मारायचे आहे डायरेक्टली हा झाला तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म ठीक आहे सेव्ह करू शकता याला ओके ठीक आय होप तुम्हाला प्रोसेस समजली असेल ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू